जत येथे एका महाविद्यालयीन तरुणीचा प्रेम प्रकरणातून गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. अक्षता सदाशिव कोरे वयवर्ष 19 असं खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेनं शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका महाविद्यालयीन तरुणास ताब्यात घेण्यात आलंय. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. घटना समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी भेट दिली असता संबंधितांना पंचनामा करून आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर रात्री 7 वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन कसून चौकशी करण्याच्या सूचना जत पोलिसांना दिल्यात. याबाबत अधिक माहिती अशी, अक्षता ही जत शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजे रामराव महाविद्यालयात कला शाखेत BA पहिल्या वर्गात शिकत होती. दरम्यान तिचे एका महाविद्यालयीन तरुणाशी प्रेम प्रकरण जुळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. या प्रकरणातूनच तरुणांनी खून केल्याची घटना घडली आहे. अक्षता नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात कॉलेज असल्यानं घरातून बाहेर पडली होती. सकाळी कॉलेजमध्ये काही तास झाल्यानंतर 9 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली. यावेळी संबंधित व संशयित तरुणही बाहेर पडला होता. दोघंही कॉलेज पासून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या एका निर्मनुष्य व अडगळीच्या ठिकाणी गप्पा मारत होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हे संशयित तरुणांनी कृत्य केलं आहे असं पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित तरुणांना अक्षताचा गळा दाबून नॅपकिनचा बोळा तोंडात घालण्यात आलाय. यावेळी झालेल्या झटापटीत तरुणाचे कॉलेजचे ओळखपत्र घटनास्थळी पडलं होतं. यावरूनच खुनाचा छडा लागणार असल्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलंय. आरोपींनी मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आरोपींना अक्षताच्या डोक्यात दगड घातल्याचं दिसून आलं. मृत्यू झाल्याची खात्री करून जागेवरून पलायन केलं होतं.